जागतिक परिचारिका दिनीच परिचारिकेचा आदर्श विवाह सोहळा संपन्न। कोरोनामुळे सर्व काही ठप्प असल्याने जनजीवन थांबले आहे। अशातच अनेकांच्या मुहूर्तावर पाणी हे फिरवलं। मात्र या अशा परिस्थितीतही काही विवाह होत आहेत, यातीलच काही विवाह समाजासमोर आदर्शही घालून जात आहेत। लॉकडाऊन काळात व आज जागतिक परिचारिका दिनी लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथील लग्नाची सध्या चर्चा व कौतुक केले जात आहे। किनगाव जट्टू येथील तंटामुक्ती अध्यक्ष राजू नागरे यांची कन्या मीनाक्षी ही परिचारिका आहे आणि परिचारिका दिनीच मीनाक्षी व वर गणेश कराड यांचा हा आदर्श विवाह सोहळा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत पार पाडला, त्यामुळे या विवाह सोहळ्याचे जिल्हाभरात कौतुक केले जात आहे। लॉकडाऊन मध्ये अत्यंत साध्या पद्धतीने व शासन प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून विवाह सोहळा संपन्न झाला। मोजक्याच लोकांच्या साक्षीने हा विवाह सोहळा पार पडला। विवाह सोहळ्यात सोशल डिस्टन्स पाळण्यात आलेच, शिवाय या दाम्पत्याने स्वतःच्या नाकाला तोंडाला मास्क लावून विवाहाच्या ठिकाणी प्रवेश केला। या विवाह सोहळ्यासाठी लोणारचे नायब तहसीलदार हेमंत पाटील, डीवी पोलीस स्टेशनचे ठाणेदार LD तावडे, तहसीलचे कर्मचारी गणेश नागरे, ग्रामविकास अधिकारी अविनाश नवले, माजी सभापती रामदास मूरतडकर, उपसभापती अरुणाताई महाजन, उपसरपंच जानकाबाई महाजन, काळू मुंडे, सहदेव लाड यासह मुला मुलीकडील मोजकेच नातेवाईक उपस्थित होते। खरं म्हटलं तर आज परिचारिका दिन पण आहे आणि कोरोनामुळे जे जगभरामध्ये जे महामारी आलेली आहे त्यामुळे हा आदर्श विवाह करत आहे आणि हा आदर्श विवाह सर्वांनीही आदर्श म्हणून घ्यावा अशीच माझी अपेक्षा आहे। आज जसं कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साध्या पद्धतीनं अगदी हा विवाह सोहळा पार पाडण्यात येत आहे। आमचे मामा यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही जी योजना राबवली ही अत्यंत खरोखर चांगली आहे, उत्कृष्ट, आणि याच्यातून इतरांनी आदर्श घ्यावा अशी